वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांदे सेंट्रल मॉल, जलगाव। संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या वतीने आज कोरोना काळात वीज बिल माफी संदर्भात आंदोलन सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वात भाजपच्या वतीने आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। लोकांना वीज बिलामध्ये सवलत दिलेली आहे आणि यावेळेस पण तीच अपेक्षा जनतेला होती महाआघाडी सरकारकडनं, पण ती अपेक्षा सरकारने भंग केली आहे आणि त्याच विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज आम्ही इथे मुक्ताईनगरला तहसीलदारांना आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या जनतेच्या भावना आहेत त्या त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेलो आहे। निवेदनाचं संपूर्ण महाराष्ट्रभरामधनं जे सरकारला दिलं गेलेलं आहे, जो त्याचा विचार केला गेला नाही, तर जनता आता इथून पुढे सुद्धा रस्त्यावर यायला तयार आहे, कारण की महाआघाडी सरकारने जे काही आश्वासन लोकांना दिलेले आहे ते तरी पूर्ण करायची जबाबदारी त्यांची आहे। बाकीचे विषय भरपूर आहे पण त्यांनी ते केलेले नाही आहे। मुक्ताईनगर भाजपतर्फे वीज बिलेचे निवेदन देण्यात आले। लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीज बिले आलेली आहेत। लॉकडाऊनमुळे आर्थिक तणावाखाली असलेल्या नागरिकांना महाविकास आघाडीने हा मोठा शॉक दिलाय। याबाबत महाराष्ट्रातील जनतेत प्रचंड जनाक्रोश निर्माण झालाय। महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केलाय। महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊन काळात दिलेले भरमसाठ वीज बिल माफ करावे किंवा वीज बिलात योग्य सवलत द्यावी यासाठी रावेरच्या खासदार रक्षा खडसेंच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले। यावेळी खासदार रक्षा खडसेंच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।